स्थित तिवसा में भव्य शंकर पाठ का आयोजन किया गया था, जहां वाशिम जिले के राणा गोविंदा ने 6.55 अंकों के स्कोर के साथ यह राज्य स्तरीय किसान शंकर पाठ जीता है। इस शंकर पाठ में राज्य भर से 350 से अधिक जोड़ी बैल आए थे। कुछ सेकंड का बैल जोड़ी प्रतियोगिता का रोमांच देखने के लिए हजारों नागरिक यहां एकत्र हुए थे, जहां कार्यक्रम में सांसद अनिल बोंडे भी शामिल हुए। विदर्भ और अमरावती जिलों में लगातार हो रही किसान आत्महत्याओं के कारण किसानों को अवसाद के बाहर निकालने के लिए इस प्रतियोगिता का आयोजन किया गया था। आयोजक रविराज देशमुख ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि हम अगले साल राष्ट्रीय स्तर की बैलगाड़ी प्रतियोगिता का आयोजन करेंगे। हा महाराष्ट्र ग्राम दर्पण आणि रविराज देशमुख मित्र परिवाराने आयोजित केलेल्या या जंगी शंकरपटात उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप सक्रियपणे साथ दिलेली आहे आणि इथून महाराष्ट्रातूनच नव्हे तर MP आणि गुजरातमधून या जोड्या आलेल्या आहे आणि या जोड्या साध्या जोड्याने एक एक बैल 50-50 लाखाचा आहे आणि नुसतं बैलाचं काय सांगावं की सुंदर सुंदर बैल आलेले आहे असं म्हणा की हा शंकरपट एकदम झकास होऊन राहिला आणि जे म्हणतात ना खेडे भकास झाले होते आता या शंकरपटाच्या नंतर आमचे ग्रामीण भाग झकास होणार आहे। त्या दिशेकडे आमचे राष्ट्रीय नेते माननीय नरेंद्रजी मोदी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आमचे बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही एक शेतकऱ्यांसाठी वेगळी आगेकूच करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि या दिशेने जे पाऊल पडलं आहे की शासनाच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणं आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हे मानस आमचं पूर्ण होत आहे आणि आमचा शेतकरी बांधव या तणावमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा शंकरपट आयोजित केलेला आहे। त्याच्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात यशसुद्धा आलेलं आहे। जय हिंद, जय भारत। आत्मनिर्भर भारतामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी पहिलं संपूर्णतः भारतात बनवलेलं तेजस विमान युद्ध विमान बनवलं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा शास्त्रज्ञावर इतका विश्वास की आज स्वतः प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी तेजसमधून राईड केली। मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचं स्वसंरक्षण करण्याचं जे ध्येय गाठलं त्याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आता सक्षम भारत आत्मनिर्भर भारत कोणताही शत्रू त्याच्याकडे वाकडा डोळा पाहू शकणार नाही असा भारत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी निर्माण केला याबद्दल आभार मानतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।